अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पुराच्या पाण्यात वाहून जाणारा नीलगायला यशस्वीरित्या वाचवून नीलगाई जीवनदान देऊन जामनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील युवकांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे। सततच्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून जामनेर तालुक्यातील तोंडापूर मध्यम प्रकल्पाच्या पातळीत वाढ होऊन पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाल्यामुळे तेथून वाहणाऱ्या खडकी नदीला पूर आला आहे। ही नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे। पुराच्या पाण्याचा फटका शेती पिके व पाळीव प्राण्यांसोबतच आता वन्यजीवास देखील बसायला सुरुवात झाली आहे। अशीच नदीच्या प्रवाहात वाहत असलेली जखमी अवस्थेतील नीलगाय मांडवे बुद्रुक येथील तरुणांच्या निदर्शनास आली। युवकांनी सदरील घटनेबाबत गावाचे पोलीस पाटील सागर जाधव यांच्या मदतीने जामनेर वनविभागाला कळवले असतानाही वनविभागाचे कर्मचारी मात्र तब्बल 2 तास उशिराने घटनास्थळी पोहोचले। परिस्थिती पाहता आणि वेळ वाया न घालवता तरुणांनी नीलगाईस वाचवण्याचे ठरवले। त्या तरुणांनी मांडवे बुद्रुक गावचे पोलीस पाटील व इतर तरुणांना आपल्या सोबत घेऊन एका टीमच्या सहाय्याने स्वतःचा जीव संकटात टाकून शर्थीचे प्रयत्न करीत नीलगाईस जीवनदान देऊन वन्यजीवावर भूतदया दाखवली। या नीलगाईला वाचवण्यात गणेश जाधव, मजीद तडवी, अजित तडवी, हसन तडवी, राजू इंगळे, सागर जाधव, आरिफ तडवी, युवराज जाधव, दीपक जाधव, अखिल तडवी यांचा समावेश आहे। यांनी गरोदर व जखमी नीलगाईस पुराच्या पाण्यातून सुखरूप प्राण वाचवण्यात यश मिळवले असून कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे। त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।